help you to become a brave soldier of the country. Anis Academy. Anis Academy. Anis Academy. सब्सक्राइब करा तेजवार्ता न्यूज नेटवर्क आणि बेल आयकॉन प्रेस करा रहा अपडेट. नमस्कार, मी सेय सफल शोकत. आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. अहमदनगर जिल्ह्यात पहिला व सर्वाधिक 17 कोरोना रुग्ण जामखेड शहरात आढळून आल्याने शासनाच्या वतीने गेल्या 1 महिन्यापासून जामखेड शहर हॉटस्पॉट कोर एरिया म्हणून घोषित करण्यात आले होते. शहरात आलेल्या 2 परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती, मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला तर 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 5 जणांवर अंतिम टप्प्यातील इलाज चालू असून कोरोना रुग्णसंख्या वाढती झाल्याने जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाने दिनांक 10 एप्रिल ते आजतागायत म्हणजे 10 मेपर्यंत टप्प्याटप्प्याने हॉटस्पॉट वाढवण्यात आले होते. मात्र 10 मेला हॉटस्पॉट संपत आल्याने शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले असून उद्या 11 मेपासून शहरात हॉटस्पॉट राहणार नाहीत. हॉटस्पॉटच्या कालावधीमध्ये शहरवासी यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. मात्र जामखेडचे तहसीलदार विशाल नायकवाडे, पोलीस नियुक्त पाटील साहेब, सहा पोलीस नियुक्त निलेश कांबळे, अवतार सिंग चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, गटविकास अधिकारी कोकणी साहेब या प्रमुख अधिकाऱ्यांसह त्यांच्या सर्व सहकारी स्टाफ तसेच सामाजिक क्षेत्रातील सर्व समाजसेवकांनी मुलाचे कष्ट घेऊन ही कोरोनाची साखळी तोडण्याचा अटोकाट प्रयत्न केल्याने हे यश प्राप्त झाले असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात असून लवकरच जामखेड तालुका कोरोनामुक्त होईल यात शंका नाही. प्रतिनिधी नसीर पठाणसह कॅमेरामॅन अशोकवीर, जामखेड, अहमदनगर.